जस्ट लाईव्ह संपला आणि बघा असा पूर्ण सेटअप असतो. कॅमेरा एका साईडला मी असे लावते आणि इथे मी सगळ्यांचे कमेंट्स वगैरे रीड करते आणि मी असं सपोर्ट कॅमेरामध्ये बघते. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे, सकाळचे 8:15 आणि आज आहे सॅटरडे. तर नाश्ता बनवण्यासाठी मी आता किचनमध्ये आले आहे. तर आज म्हटलं अप्पे बनवते आणि खूप दिवस झाले नाश्त्यामध्ये असे अप्पेच बनवले नाही, कारण की रोज घाई गडबड असायची ना. तर मग पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडी असं मी बनवायचे. तर म्हटलं चला आज अप्पे बनवते. आज वेळ पण आहे, सुट्टी पण आहे, तर आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी अप्पे कसे बनवते. आणि पण एवढंच आहे का, एवढ्या भाज्या अवेलेबल नाही आहे. पण मग बघते मग काय होईल. बाहेर एक मिरची आलेली आहे झाडाला, तर ती कट करून मी त्यामध्ये ॲड करेल, म्हणजे अप्प्यांचा तेवढाच फ्लेवर वाढेल. तर चला मग आता मी तयारी वगैरे करते नाश्त्याची आणि त्यासोबतच आज लाईव्हसुद्धा जायचं आहे मला. 11:00 लाईव्ह जायचं आहे. इथला टाईम 11:00 आणि आपल्या भारतामधला 2:30, म्हणजे 3.5 तासाचा फरक आहे, समर आहे म्हणून. तर म्हटलं नाश्ता करून घरातलं आवरलं माझं आवरून कसं माझं आवरून झाल्याच्यानंतर कसं लाईव्ह जाता येईल मला, उशीर नको व्हायला, कारण भरपूर जण आज वाट बघत असतील लाईव्ह, खूप दिवसांनी घेत आहे म्हणून. तर चला मी पटकन तयारी करते आप्याची आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा मिरची आलेली आहे आणि ही मिरची एकदम चांगली आहे. तर ही एक कट करून घेते मी. एक मिरची आणि हे बघा टॉमॅटो आहे ना, मोठे झालेले आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा टॉमॅटो एकदम मोठे झालेले आहेत आणि इथे पण छोटा टॉमॅटो आलेला आहे आणि इथे पण आलेले आहे वाटतं काही. सकाळी गार्डनमध्ये आले ना तर इतकं फ्रेश वाटतं आणि तुम्हाला माहीतच आहे हे सकाळचं जे वातावरण असतं तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं जेव्हा आपण असं राऊंड वगैरे मारायला जातो. तर म्हणतात सकाळची जी हवा असते ती खूप गरजेची असते आपल्या शरीरासाठी. तर बघा मस्त आहे, पाऊस पडलेला आहे काल रात्री भरपूर, मस्त वाटतं. आता मला असं 5-1 मिनटं मी गार्डनमध्ये थांबते, नंतर जाते किचनमध्ये. आप्याची चटणी बनून झालेली आहे आणि आता मी काय करते, फक्त कांदा आणि ही मिरची जी गार्डनमधून कट करून आणली तीच ॲड करणार आहे. घरात गाजर पण नाही आहे, शिमला मिरची पण नाही आहे, कोथिंबीर पण नाही, काहीच नाही आहे. फक्त जिरे मोहरीची मी फोडणी देणार आणि त्यामध्ये कांदा आणि ही मिरची ऍड करणार. आणि यामध्ये मी दही टाकून ऑलरेडी 15-20 मिनिटं ठेवलं होतं, मीठ टाकलेलं नाही अजून. मी परी गेला, चला अप्पे झालेले आहे छान गोल्डन आणि एकदम क्रिस्पी गरमागरम. अप्पे आपण कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळी खूप खाल्ले होते ना. आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि दर्शन घेतलं आम्ही, सकाळीच निघालो. हा बाबू थोडस खायचं बाबू जास्त. तर आम्ही दर्शन केलं आणि आम्हाला खूप भूक लागली आणि अप्पे खाल्ले, परत थालीपीठ होतं ते खाल्लं, मंदिराच्या बाहेरच होत ते आणि खूप टेस्टी होतं ना. आम्हाला एवढी भूक लागली होती, ते 2-3 थालीपीठ एवढे खात होतो तरी पण मध्ये पोटच भरत नव्हतं आमचं. नाही काय म्हणते बाबू? हा बाबू थोडस खायचं. तर पण छान होते ते आणि पण त्यांचं काय झालं, 2-3 थालीपीठच पीठ उरलं होतं आणि लेट झालं होतं आणि 2 आप्पे होतील, म्हणजे 2 आप्पेचं हे हा जो साचा आहे ना तेवढे आप्पे बनतील एवढंच होतं. पण आम्हाला खूप भूक लागली होती आणि त्याच्यानंतर बाजूला डोस्याचं होतं तर तो डोसा बनायला पण पाऊन तास लागला. पण मग खाल्लं आणि मग त्याच्यानंतर मग थोडं बरं वाटलं आपल्याला, नाही का? काय आहे अशा आठवणी, नाही का? हो तिथले आप्पे छान होते आणि मिसळ पण खूप छान भारी होती. त्यात आम्ही जिथे राहत होतो त्याच्या बाजूलाच ते मिसळीचं होतं आणि ते मी दाखवलं सुद्धा होतं, ते खूप भारी होतं. ते याच्या ते तर्री आणतात ना ते मिसळीवर टाकायला, तर त्याच्यामुळे अजून भारी टेस्ट लागत होती. आम्ही सगळे नाश्ता करायला इथं बसलेलो आहोत आणि आप्पे एकदम मस्त आले ना. माझं जस्ट आवरून झालं, तुम्ही बघितलं नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर घरातलं आवरलं, परिबेलाचं पण आवरून झालं आणि मग मी माझं फायटल आवरून घेतलं आणि आता वाजलेले आहे 11:15
11 तुम्हाला सांगितलं मला लाईव्ह जायचं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, कारण की भरपूर जणांनी कम्युनिटी पोस्ट नसेल बघितले, तर म्हटलं परत एकदा व्हिडिओमध्ये सांगते जेणेकरून मग ज्यांना पॉसिबल होईल त्यांना लाईव्ह येता येईल. आणि हे बघा अशी तयार झालेली आहे मी. चला मग आता लॅपटॉप आणि कॅमेरा सगळं सेट करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. अजून मला माहिती नाही मीटअप वगैरे ठेवायचं आहे का नाही, कारण की आता बघू भारत आल्याच्या नंतर शेड्यूल बघू आम्ही कसं पॉसिबल होतं. जर पॉसिबल झालं तर नक्की आपण मग मीटअप ठेवण्याचा प्रयत्न करू. कल्याणी देशमुख हाय, काय कशी आहे? मला खूप जास्त आवडते तू आणि तुझी फॅमिली आणि तू भारतात. हाय कोमल, हाय छाया, शिफ्ट होणार म्हणून अचानक येते का तू? त्या गोष्ट आता लगेच काय असं मला लगेच रिव्हील करता येणार नाही, पण आता भारतात येत आहोत तर मग कळते तुम्हाला बघू त्या गोष्टी. जस्ट लाईव्ह संपला आणि बघा असा पूर्ण सेटअप असतो. कॅमेरा एका साईडला मी अशी लावते आणि इथे मी सगळ्यांचे कमेंट्स वगैरे रीड करते आणि मी असं समोर कॅमेरामध्ये बघते, म्हणजे मग असं तुम्हाला दिसतं का मी तुम्हाला बघते. आणि आता जस्ट लाईव्ह एंड केला, एक तास बरोबर आपला लाईव्ह होता, तर म्हटलं आता हे कॅमेरा वगैरे ना मी काढून घेते. हा पूर्ण सेटअप असा करावा लागतो आणि अर्धा तास अगोदर हा पूर्ण सेटअप करावा लागतो. मी तुम्हाला म्हटलं 11 लाईव्ह होतं, 10:30 मी या सगळ्या गोष्टी करत होते. चला आता तुम्ही सगळेजण लाईव्ह बघत असाल, जे लोक लाईव्हला आले नाही ते लोक आता एंड झाल्याच्या नंतर लाईव्ह बघतील. चला आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. अजून नाश्ता तर आम्ही केलं होतं, हेवी आपे बनवले होते तुम्ही बघितलं, पण आता बघा अर्धा तासात पटकन काहीतरी बनवते. काय बनवायचं तुम्हाला काय वाटतं, काय बनवलं पाहिजे असं पटकन होईल काहीतरी असं बनवू आपण. राईस मध्ये बनवू शकते किंवा काही जे होईल वाटेल. पनीर पण आहे थोडस, पराठे वगैरे बनवायचे का? पनीर पराठे आता नको, लेट होईल ना. आणि संध्याकाळी बनवू आपण पनीर पराठे मला असं वाटतं. आता सध्या काहीतरी राईस आयटम बनवून बनवलं तर बरं असं. ठीक आहे, मटर पुलाव बनवतो. मटर पुलाव बेला परेला तर खूप आवडतो मटर पुलाव. पुलाव बनवू शकतो आणि ते बुंदी रायता बनवू शकतो. बुंदी पण आहे आणि दही पण आहे. बरं झालं आयडिया बुंदी रायताची. मस्त मटर पुलाव करते आणि मटर पुलावची रेसिपी वाटलंस तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते. खूप जण म्हणतात तर कोमल ते आमच्यासोबत तू शेअर करत जा. ठीक आहे. तर कसं वाटलं तुला लाईव्ह घेऊन? कसं वाटलं लाईव्ह घेऊन? छान वाटलं मला. ऍक्च्युली ना यायचं किती दिवसापासून चाललो होतो आपण लाईव्ह घेऊ लाईव्ह घेऊ, पण वेळच मिळत नव्हता. पण आज म्हटलं नाही लाईव्ह जायचं. मला भरपूर जणांचे प्रश्न येतात आणि गप्पा मारायला तेवढं छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वाटतं नाही का लोकांचे इतके छान छान कमेंट्स बघून, आपल्यावर एवढं लोक प्रेम करतात ते बघून मला खरंच खूप छान वाटतं. म्हणून खूप असे काही प्रश्न असतात जे आपल्या कमेंट्स मधून रिप्लाय देता येत नाही, म्हणजे जॉब रिलेटेड वगैरे जे असतात ना तर त्याचे रिप्लाय देता येत नाही आणि पर्सनली सगळ्यांना असं मेल करायला वेळ मिळत नाही, तर मग कसं लाईव्ह घेण्याचं ते पण एक असं बहाणा असतो का आपल्याला सगळ्यांची सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येईल असं. ठीक आहे, पण छान वाटलं भेटून. सगळं संपलं, राईस पण संपलं, बरं झालं. आणि आज क्रिकेट मॅच पण आहे, म्हणजे खूप मॅच नाही ना. हो आज आहे ना आपली इंडिया इंडिया जी मुंबईची दुसरे ग्रुप सी खेळते ना, आपली जी एक यंग टीम आहे ती खेळते, पण तरी ठीक आहे. जेव्हा पण मी असा मटर पुलाव बनवते किंवा मसाले भात बनवते तर लसूण आलं सोबत आखे जे गरम मसाले असतात ते सुद्धा मी ग्राइंड करते, जेणेकरून जो भात असतो तो खूप फ्लेवरफुल होतो आणि आखे गरम मसाले आपल्याला भातामधून असे बाजूला काढून ठेवण्याची पण गरज नसते. छान ग्राइंड करून घेते, तुम्ही नक्की तसं ट्राय करून बघा. तुम्हाला फरक जाणवतो. कुकरमध्ये तेल टाकलं मी, कांदा छान परतवला आणि लसूण आणून गरम मसाल्याचं जे वाटण आहे ते टाकलेलं आहे, ते छान परतून घ्यायचं आपल्याला. आणि आता हे टॉमॅटोज टाकायचे आपण. ॲक्च्युली मटार खूप कमी आहे राईसमध्ये कारण की ते संपले आहेत, म्हणून मग मी जायचं होतं म्हणून काय जास्त मी आणलेले नाही आहे मटार, पण जेवढं आहे तेवढं ठीक आहे. आपण परतून घेऊ छान आणि यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आपल्याला. यामध्ये थोडे आता मसाले ॲड करू, हळद, लाल मिरची पावडर, तिखट आहे म्हणून थोडीशीच टाकते लाल मिरची पावडर, हळद टाकली, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे, हे सगळं मिक्स करून घेऊ आणि परतून घेतले. यामध्ये आता आपल्याला राईस टाकायचं. राईस टाकून
खूप जास्त पाणी नाही टाकलं, कारण की भात आपल्याला एकदम मोकळा करायचा आहे. पाणी टाकून झालं व्यवस्थित, मीठ सुद्धा टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता तूप ॲड करायचं आहे आणि 2 to 3 विसेस घ्यायचे आहे आपल्याला फक्त. विसर झालेले ॲक्च्युली अजून मटार पाहिजे होते, इट्स ओके. मस्त मोका भाजी आणि आपण लसूण आल्यासोबत जे गरम मसाले वाटतो ना, त्यामुळे ना राईस तुम्हाला मगाशी सांगितलं खूप फ्लेवरफुल होतं, फक्त त्यामध्ये मटार अजून पाहिजे होते. इट्स ओके, बुंदी रायता आहे, लोणचं आहे, पापड पण संपलेले है ना करे. पहिले तर हा भात आवडतो ना खूप, तुझा फेवरेट आहे, ऑल टाइम फेवरेट आहे. आणि हा मिरच्या मी बाजूला काढून घेतला आहे, ते ना याच्यामध्ये ते नरम होऊन जातं, नरम होऊन जातं. खाताना हे मस्त क्रिस्पी लागतं. तुला हाताने खाणार आहे तुला ग काय बुंदीर आहे तुझ्या, आणि स्पून देऊ का तुला? ठीक आहे, तुम्ही सुद्धा या जेवण करायला, आपले तर जेवण झालं असेल, आता एक वाजलेला आहे. बरोबर, जेवण झालं आणि आता वाजलेले आहे 2 आणि परिबेलाला घेऊन आले बेडरूममध्ये आणि सांगितले 1-1 तास झोपायचं आहे. आणि 2 तास तुला 2 तास झोपायचं आहे. अच्छा, आमच्या बेलाला 2 तास झोपायचं आहे आणि मी पण थोडासा आराम करणार आज, हो ना? हो ना. आणि थोडासा टी व्ही बघितला दोघींनी आणि जेवण करता करता बेलालाच उशीर झाला, तर थोडंसं आराम केला तर त्यांना दोघींना बरं वाटणार. नंतर घेऊन जाऊ, कुठे घेऊन जाणार नंतर? मग पार्कमध्ये, हो ना. ठीक आहे, चला आता आम्ही आराम करतो आणि मग आराम झाल्याच्या नंतर मग बोलते मी तुमच्यासोबत. आता वाजलेले आहे 4:45. चहा वगैरे घेतला आम्ही आणि काही वस्तू आणायला चाललो आहोत. ॲक्च्युली मला असं वाटलं का काहीच वस्तूंची गरज नाही आहे घरात, पण मग म्हटलं नाही या गोष्टी लागणारच आहे. तर ॲक्च्युली कांदे संपून गेले, तर आता म्हटलं थोडे दिवस स्वयंपाक तर करायचाच आहे, तर मग कांदे तर लागणारच. तर म्हटलं चला एक चक्कर तर होईलच, आता थोडं का असे ना घ्यावं लागणार मला. आणि जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करू तर ट्रॅव्हलमध्ये पण ना थोडंसं मी असं कॅरी करणार आहे, तर त्या विचाराने पण काही लागणार आहे भाजी वगैरे. तर म्हटलं चला ते पण घेणं होईल. आणि आमच्या घराजवळ ग्रँड फेज आहे, तिथे आम्ही चाललो आहोत. तिथं फ्रेश भाज्या असतात आणि जवळ पण आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि म्हटलं तेवढंच परिबेलाला सुद्धा घेऊन जाऊ. आणि आजचं जे वेदर आहे थोडंसं क्लाउडी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना असं ढगाळलेलं वातावरण आहे, पण असं गरम होतंय, तर तसं होतंय ते. तर चला आता पोचते तिथे. आता काही बनानाच घेतलेले आहे, अनियन आणि 1-2 भाज्या बघते. पालक शोधते मी, नॉर्मली हे सेक्शन पालकचं असतं, पण पालक नाही आहे इथे, पण नाही आहे पालक नाही. बघूया दुसरीकडे आता. आणि हिरवे मटार पण फ्रेश आलेले आहे, आपले जे शेंगातले वाटाणे आहे. आणि आज गर्दी आहे, सॅटरडे गर्दी आहे. आणि इथे ना नेहमी कोथिंबीर संपलेली असते. पालक नाही आहे या इथे, ती पालक नाही का? आमच्या वस्तू घेऊन झाल्या, तिथून मग इंडियन स्टोअरला सुद्धा गेले होते आणि डायरेक्ट आता आमच्या घराच्या मागचं जे गार्डन आहे ना, तर तिथे डायरेक्ट गाडी पार्क केली आणि परिबेलाला म्हटलं थोडा वेळ खेळा आणि तसंच मग आपण घरी जाऊया. त्या दोघी खूप मागे लागले होते गार्डनमध्ये जायचं, तर म्हटलं ठीक आहे खेळा तुम्ही तोपर्यंत. तर आम्ही पण इथे बसलेलो आहोत दोघं गप्पा मारत, आणि दोघींचं खेळणं चाललं होतं ते. मग अशीच आले मी आणि काय बनवायचं वेगळं काय बनवायचं, तर पनीर होतं तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दाखवलं, तर मी पनीर भुर्जी बनवते आणि त्याच्यासोबत बनवत आहे त्रिकोणी पराठे. आणि सोबत तुम्हाला सांगा भाज्या घ्यायला गेलो ते थोडेफार जास्त नाही, कारण की आता काहीच नाही आहे, म्हणजे कडधान्य खाऊन किती खाणार.
तर म्हटलं ठीक आहे आता ज्या भाज्या आणते त्या तर संपून जातील आणि सकाळी बघितलं तुम्ही राईस पण संपला म्हणून मग मी सध्या 1 किलोचा हा सोना मसुरी राईस घेऊन आले. हे बघा मटर घेणार नव्हते पण इतके फ्रेश होते मग घेतले मी. हे बघा ऍपल घेतले थोडेसे, एग्स घेतले, फ्रेंच बीन्स एकदम फ्रेश, त्यानंतर मग लसूण एक होता एकच घेऊन आले, कोथिंबीर आणि पालक आणि हे ऑलिव्हचे स्टिक्स आहे. ऍक्च्युली खूप टेस्टी लागतात हे, तर हे म्हटलं परिबलाला लागतात तर मग हे घेऊन आले मी. ऑलरेडी 7 वाजलेले आहे आता आणि पनीर पण किसून घेतलं मी पटकन. आता पीठ मळून घेते, पराठे बनवते आणि पनीर भुर्जी सोबत. एकदम बटरी पनीर भुर्जी झालेली आहे, तुम्ही बघू शकता टेक्स्चर. आणि आता पीठ मळून ठेवलेले आहे गरम गरम. आता त्रिकोणी पराठे करते आणि यामध्ये मी ओवा टाकलेला आहे. ओवामुळे काय होतं जेवण डायजेस्ट होतं, गरमागरम बनवते. आणि तूप आहे तर मग बटर ऐवजी मग मी तूप यूज केलं. झालेले आहे आता ही पनीर भुर्जी. दुपारी परिबेलाचा छान आराम झाला. ॲक्च्युली मला असं वाटलं मी पण थोडासा आराम करेल म्हणून, पण मला काय झोप लागलीच नाही. आणि माझ्या बाबतीत कसं होतं, मी समजाशी खूप जास्त थकलेली असले ना तर मला त्या दिवशी ना अशी झोप येत नाही, जास्त झोपच लागत नाही मला. तर काल रात्री पण मला असंच झालं, मला काही जास्त काही झोपच लागली नाही. असं खूप काम जेव्हा होतं तेव्हा मग मला असं थकल्यासारखं वाटतं, पण झोपेचं प्रॉब्लेम होतं मग. आणि जेव्हा काही जास्त काम केलेलं नसलं तर तेव्हा झोप येते, असं होतं माझ्या बाबतीत कधी कधी. आणि परिबेलाची छान झोप झाली, 1-1.5 तास दोघीही झोपल्या. आणि परी म्हणते नेहमी मला झोप येत नाही, पण ती पण चांगली झोपली मस्त. आणि घोरत पण होती तू, हा घोरत होती. तर त्याच्यानंतर मग तुम्ही पहिलं बाहेर गेलो होते, तुम्ही गार्डनमध्ये आल्याच्या नंतर हो ना करते ना मला म्हणते लवकर व्हिडिओ एंड कर. आणि मग आल्याच्या नंतर त्यांना फ्रेश केलं, कपडे वगैरे चेंज केले, बेलाने नाईट ड्रेस घातला आणि दोघींनी जेवण केलं. किचनचं अजून आवरायचं आहे मला, पण म्हटलं थोडंसं बसते मी, कारण की एवढ्या दिवसापासून नुसतं काम 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 करते ना, तर आज मला यांना थोडा कंटाळा आला, म्हटलं नाही बसून घेते मग हळूहळू आवरते. खूप सारे असे कमेंट्स आले होते का कोमल जास्त दगदग करू नको, जास्त काम करू नको, हळूहळू सगळं कर नाही तर मग तब्येत खराब होईल तुझी. तर झालं आहे सगळं आवरून, फक्त थोडंफार किचनचं राहिलेलं आहे, तर पॉसिबल झालं तर मग थोडंफार आवरून गेलते. बाकीचं सगळं डन झालेलं आहे, लवकरच पॅकिंग करायला सुरुवात करू. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बटन ऑफ करा. बाय.